जालना जिल्ह्यातील शेतकरी घरगुती वीज ग्राहक यांचं वीज बिल माफ करावं या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेनं मोर्चा काढला. या मोर्चामध्ये शेकडो मनसे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या मोर्चा दरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. महिला बचत गटांनी घेतलेलं कर्ज माफ करावं अशी मागणी देखील या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. अनेक वेळा निवेदन देऊन देखील महावितरण कंपनी कोरोना काळातील वीज बिल माफीला तयार नाही. जोपर्यंत हे वीज बिल माफ केलं जाणार नाही तोपर्यंत आणखी आक्रमकतेनं आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा मनसेकडून देण्यात आलाय. गेल्या अनेक सहा महिन्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या कोविडवर दुर्लक्ष करून हे शासन या वीज बिलाच्या माध्यमातून भरमसाठ असं वीज बिल जनतेच्या माथी मारत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना अनेक तोडफोड असेल वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन आम्ही सर्व या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष आमचे सर्व मंचेचे सैनिक यांच्या माध्यमातून अनेक आंदोलन या ठिकाणी झाले आणि सन्माननीय राजसाहेब राज्यपालाला भेटले. त्यांनी सांगितलं की नक्कीच आम्ही वीज बिल माफ करू. पण या सरकारनं या ठिकाणी यू टर्न घेऊन या जनतेचा या ठिकाणी भ्रमनिरास केला. म्हणून आज पूर्ण सर्वसामान्य व्यक्तीपासून असून व्यापारी उद्योजकापर्यंत सर्व मेटाकुटी आलेला आहे. शेतकरी बांधव सुद्धा मेटाकुटीत आलेला आहे. या वीज वितरण कंपनीचा एवढा हा भोंगळ कारभार आहे की अनेक जणांचे जीव आता या 8 दिवसात गेले याचे तुम्ही सर्व साक्षीदार आहात. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोपर्यंत वीज बिल माफ करत नाही, महिला बचत गटांचं कर्ज माफ करत नाही, तोपर्यंत आणखी आक्रमकतेनं महाराष्ट्र नवनिर्माण सेना जालना जिल्हा आक्रमकतेने आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही यात तीळ मात्र शंका नाही.